आणि आता सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे निवडणुकी संदर्भातली. पुण्यामध्ये मतदार यादीतला गोंधळ आपण पाहिला, हजारो मतदारांची नावं त्यातून गायब होती. आता झी मीडिया एक धक्कादायक गौप्यस्फोट करतय. मतदारांची नावं गायब करण्याचा करिश्मा सरकारी यंत्रणेने दाखवला आहे. कुलाब्यातील हजारो झोपडपट्टीवासी आहे, कर्नाटकातही मतदान आहे. काल कर्नाटकात त्यांनी मतदान केलं आणि आता 24 तारखेला पुन्हा मुंबईत मतदान करण्याची त्यांची तयारी सुरू आहे. पुण्यामधील मतदार यादीत गोंधळ झाल्यानंतर आता हा मुंबईतला मतदार यादीतला एक मोठा गोंधळ समोर येतो आहे. झी मीडियाचा हा खळबळजनक गौप्यस्फोट बघा. कुलाब्यातील हजारो झोपडपट्टीवासी कर्नाटकातही मतदार आहेत आणि त्यांची नावं मुंबईच्या मतदार यादीतही आहेत. हा गौप्यस्फोट पाहून सरकारी यंत्रणेचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही. पुण्यात आणि अमरावतीत हजारो मतदारांची नावं गायब करणाऱ्या यंत्रणेनं मुंबईतील काही मतदारांवर मात्र मोठी कृपादृष्टी दाखवली आहे. मुंबईतल्या कुलाब्यात 226 नंबरच्या वॉर्डमध्ये हे मतदार राहतात. आश्चर्याची बाब म्हणजे या मतदारांची नावं महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यांमध्ये आहेत. आम्ही मानतोय हे धक्कादायक वास्तव. इथं राहणाऱ्या हजारो मतदारांची नावं दोन्ही ठिकाणी असल्याचे पुरावे झी 24 तासच्या हाती सापडले आहेत. कुलाब्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील अनेक घरांना सध्या कुलूप लागलेलं दिसत आहे, कारण इथले मतदार सहकुटुंब सहपरिवार सध्या कर्नाटकातल्या आपापल्या गावी मतदानासाठी गेले आहेत. काल कर्नाटकमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. आता गावी गेलेले हे मतदार पुन्हा मुंबईत येऊन 24 एप्रिलला दुसऱ्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत, कारण त्यांची नावं दोन्ही ठिकाणच्या मतदार यादीत आहेत. विशेष म्हणजे दोन ठिकाणी मतदार याद्यांमध्ये नाव असल्याचे हे पुरावे 10-12 दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले आहेत. मात्र निवडणूक आयोगानं त्याची कुठलीही दखल घेतलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी 2-2 ठिकाणी मतदान करण्याचं आवाहन म्हणे गमतीनं केलं होतं, पण कुलाब्यातल्या मतदारांनी ती गंमत आता प्रत्यक्षात उतरवली असून निवडणूक यंत्रणेच्या गलथान कारभाराची लखतरस वेशीवर टांगली जात आहेत. आंबेडकर नगर हा इथे स्लम आहे. या आंबेडकर नगर स्लम मध्ये कर्नाटक, यूपी, भारत, यूपी, उत्तर भारतीय जे लोक, इतर जे महाराष्ट्राचे वेगवेगळ्या प्रांतामध्ये असणारे जे लोक आहेत ते आज इथे येऊन बसलेले, स्थलांतरित झालेले आहेत. हे तिथेही वोट्स करतात, इथेही वोट्स करतात. वोटिंगला एक कमर्शियल फॅक्टरी एंडवरनी बनवलेली आहे. कोणीही 500 रुपये 1000 रुपये दिलं तर हे डायरेक्टली डायव्हर्ट होतात. एक करप्ट नेता या गोष्टीला प्रोत्साहित करतो. लोक कर्नाटकला गेलेले आहेत तिने लोक सगळे, त्यांची यात्रा होती काल. आज यात्रा आहे, काल ते लोकांची वोटिंग होती. हे लोक वोटिंग आणि यात्रा करून इथे येणार आहे सगळी पब्लिक. हां, इथे वोटिंगसाठी येणार आहे. मी शेजारी आहे इथली सगळी. मी सगळ्यांना सांगून ठेवलेलं कोणाला द्यायचा कोणाला नाही तो. हां, हा त्यांची 2-2 मतदान आहेत इथे. एक इथे पण आहे, एक त्यांच्या कर्नाटकला पण मतदान आहे. अगदी शेजाऱ्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे 2-2 ठिकाणी त्यांची मतदार यादीत नावं आहेत. तसे पुरावे सुद्धा झी 24 तासच्या हाती लागलेले आहेत. आपण याबाबत अधिक सखोल चर्चा करूया, माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, 10-12 दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाकडे हा सगळा प्रकार उघड झालेला आहे, आतापर्यंत काहीच दखल घेतली गेलेली नाहीये का? काय सांगतंय निवडणूक आयोग किंवा काय सांगतात निवडणूक आयोगाचे अधिकारी? एका वकिलामार्फत ही जी नोटीस आहे ती निवडणूक आयोगाला पाठवली होती. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोग असू दे, त्याचबरोबर राज्य सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोग, या तिन्ही घटकांना या संदर्भातली डबल वोटिंग आहे, डबल वोटर्स आहेत म्हणून ही तक्रार करण्यात आली होती. परंतु कुठलीही तक्रारीची दखल अद्याप घेतलेली नाही, त्यामुळं आता जे तक्रार आहेत ते आता पुन्हा सत्र न्यायालयात या संदर्भात कोर्टात जाणार आहेत आणि या संदर्भातली जी पुढील प्रक्रिया कोर्टामार्फत ही जी आहे केस ती लढवली जाईल. परंतु हेमाल, जे धक्कादायक वास्तव आहे ते फक्त 226 नंबरचा जो वॉर्ड आहे त्या एका झोपडपट्टीतली ही फक्त हजारो नावं आहेत अशी. तर मुंबईत अशा कितीतरी झोपडपट्ट्या आहेत ज्या यूपी बिहारमधून जे लोक येतात त्यामध्ये या झोपडपट्ट्यामध्ये राहतात, जे त्यांचे तिकडे देखील मतदार यादीमध्ये नावं आहेत आणि इकडे मुंबईत देखील मतदार यादीमध्ये नावं आहेत. मनसेनं त्यावेळी केलेलं आंदोलन असो, त्यानंतर शरद पवार यांनी केलेलं पुन्हा स्टेटमेंट असो दे की 2 ठिकाणी मतदान करा, त्याचाच हा भाग दिसतो की शरद पवार हे स्टेटमेंट कुठल्या जोरावर करतात. तर अशा प्रकारचे लोक राहतात हे वास्तव त्यांना माहिती आहे की दोन्ही ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव आहे, परंतु या संदर्भातला खुलासा अद्यापर्यंत कोणी झाला नव्हता. झी मीडियाच्या हाती ही सर्व कागदपत्र सापडलेले आहेत.
जवळपास एका झोपडपट्टीमध्ये जवळपास मुंबईमध्ये 227 वॉर्ड्स आहेत, त्या 227 वॉर्डमध्ये फक्त 226 नंबरचा वॉर्ड जो आहे त्यामध्ये एका वॉर्डमध्ये जवळपास हजारो नावं आहेत जी अशी आहेत जी दोन्ही राज्यामध्ये आहेत. ही फक्त कर्नाटकातलीच नावं आहेत अशी नाहीत, तर वेगवेगळ्या ठिकाणी उत्तर प्रदेश असू दे किंवा बिहार असू दे या राज्यामधली जी मतदार आहेत ते इकडे पण मतदार आहेत आणि या मुंबईत देखील मतदार करताना दिसून येणार आहेत. नक्की कृष्णात, नेमकी जशी ही अत्यंत सगळी धक्कादायक बाब समोर येते आहे, मात्र हे सगळं कसं पुढे आलं, हे वास्तव कसं पुढे आलं काय सांगाल? शिवसेनेचा एक स्थानिक कार्यकर्ता आहे जो प्रशांत घाडगे म्हणून ओळखला जातो, तिथं शाखाध्यक्ष आहे. त्यानं या संदर्भात आपल्या 226 नंबरच्या वॉर्डमध्ये एक सर्वे केला होता, त्यामध्ये त्याला असं धक्कादायक वास्तव आढळलं की यामध्ये दोन्हीकडे नावं असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यानं संपूर्णपणे या कर्नाटकात जाऊन त्याचा फॉलोअप घेतला, तिथल्या मतदार याद्या गोळा केल्या, त्याचबरोबर इथल्या मतदार याद्या गोळा केल्या, इथं कोणकोण आपल्या वॉर्डमध्ये त्याला तो तिथं राहत असल्यामुळं त्याला बरेचसे जण ओळखत होते, त्यामुळं त्यानं अशी नावं काढली की ज्यांनी दोन्ही ठिकाणी मतदार या दोन्ही ठिकाणी नावं आहेत. आणि हे फक्त आत्ताच ह्या मतदार येते 2014 इलेक्शनमध्ये होते असं नाही, महापालिकेचे 2012 निवडणूक असू दे किंवा 2009 मागील विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक असू दे, त्यावेळी देखील अशाच प्रकार होता आणि असंच वास्तव होतं हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे. कारण हा प्रकार जरी आत्ता जरी समोर आला असला तरी मुंबईतल्या इतर वॉर्डमध्ये देखील इतर संपूर्णतः मुंबईतल्या इतर मतदारसंघामध्ये देखील हीच परिस्थिती असणार आहे. फक्त या ठिकाणी जे पुरावे आहेत ते गोळा केले जात नाहीत, ते समोर आणले जात नाहीत, त्यामुळं मुंबई जे दुबार यादीतले दोन ठिकाणची जे नावं आहेत आणि ते ज्यांची ही जे स्लम पॉकेट्स आहेत, जी स्लम पॉकेट्स खास करून काँग्रेसची ओळखली जातात, काँग्रेसची वोट बँक म्हणून ओळखली जाते आणि त्यांना जपण्याचं काम हे सत्ताधाऱ्यांकडून आतापर्यंत करण्यात आलेलं आहे. परंतु जी डबल नावं आहेत ती कुठेतरी ह्यातली एक नाव कट केलं पाहिजे, एक नाव ठेवलं पाहिजे, परंतु ही कुठेही कट केलेली दिसत नाहीत. कारण तर हे आपल्याला ही दोन्ही ठिकाणची मतं आहेत ती आपल्यालाच मिळतील असा दावा या सत्ताधाऱ्यांच्याकडून किंवा जे कोणाला जे या पक्षांना टाकतात त्यांचा असतो, त्यामुळे यांना सांभाळण्याचं काम नेहमी या राजकीय पक्षांकडून आणि या नेत्यांकडून होत आलेलं आहे. नक्कीच अतिशय धक्कादायक बाब ही समोर आलेली आहे, तसे पुरावेच आपल्या हाती लागलेले आहेत आणि कृष्णात या सगळ्या गोष्टींचा यावर जोपर्यंत कारवाई होत नाहीये निवडणूक आयोगाकडून किंवा कोणाकडून सरकारी यंत्रणेकडून जोपर्यंत दखल घेतली जात नाही तोपर्यंत आपण याचा पाठपुरावा करत राहणार आहोत. धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.